नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजपने कूटनीती केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले निषेध आंदोलन, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या अटकेची केली गेली मागणी. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, खुद्द अजित पवार यांनी दिली माहिती. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2.5 वर्ष झाल्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार फोडल्याने तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांचे सदस्य पद रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि संपर्क प्रमुख यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे हे सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना, माझ्या प्रेमात अडकू नका, मी ब्लॅकमेल करत नाही, हे भावनिक आवाहन नाही, तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे असेल तर सोबत जा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. सेना स्थापन झाली त्यावेळीची वेळ आता आली आहे. मला पुन्हा नव्याने शिवसेना उभी करायची आहे. सडकी पाने गळून पडली की नवी पालवी फुटते. जिद्द असेल तर सोबत राहा, नाहीतर निघून जा. ज्या भाजपने आरोप केले आणि कूटनीती केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महत्वाकांक्षा जरूर असावी, पण तिला ती राक्षसी महत्वाकांक्षा असता का बरे, की ज्यांनी दिलं त्यालाच खायचं, ही महत्वाकांक्षा नाहीये. ही महत्वाकांक्षा असू शकत नाही. आणि जास्तीत जास्त काय केलं तो, आज तुम्ही आमदार नेल्यात घेऊन गेलात, घेऊन जा. आणखीन कोणाला घेऊन जायचं, घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता, झाडाची फळं तोडू शकता, पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेल्या नाहीत, ती काढू शकत नाही. आणि मला चिंता नाहीये, जोपर्यंत माझ्या झाडाची मुळे जी बाळासाहेबांनी पेरलेली आहेत, रुजलेली आहेत, रुजवलेली आहेत, ती जोपर्यंत घट्ट माझ्या सोबत आहेत, तशी झाडाला बहर हा येतच असतो. प्रत्येक सीझनला बहर येत असतो. म्हणजे काल परवापर्यंत मी ज्या वर्षामध्ये राहत होतो, तिकडे त्या वर्षामध्ये एक गुलमोहराचं झाड आहे, एक बदामाचं झाड आहे. एक 2 महिन्यापूर्वी मी बघितलं की ते बदामाचं झाड नुसतं काढ्या राहिलेले आहे, बहरच गेलेला त्याचा पान आणि पान. म्हणजे खाली रोज सकाळ संध्याकाळ सडा पडत होता पानाचा सडा, आणि एक 2-4 दिवसानंतर ते झाड बोडकं झालं. लोक सगळ्यांना म्हणजे काय यायचं, ते अरे झाडीची पानं कुठे गेली, सगळी पानं पडली. म्हटलं येणार त्याला पानं, हा ऋतू बदलताना काय शिशिर असतो, ग्रीष्म असतो, वसंत असतो, मग आता मान्सून सुरू झाला आपला, वर्षा असतो, आणि वर्षामध्ये तो वर्ष असणारच, तो कसं जाईल. तर ती झाड पानं गळून गेल्यानंतर अक्षरशः काड्या राहिल्या होत्या त्या झाडाच्या. 4 दिवसामध्ये पुन्हा ते झाड, त्याला कोंब फुटले आणि पुन्हा हिरवंगार होऊन गेलं, पुन्हा हिरवंगार. आता पुन्हा त्याला बदाम आले. गुलमोहराचं झाड सुद्धा गुलमोहराच्या फुलाने डवरून गेलं होतं. हे पानाचं झडणं किंवा काही वेळेला निसर्गाचा नियम आहे, सुकलेली पानं गळलीच पाहिजेत, गळलीच पाहिजेत. ही सुकलेली पानं जोपर्यंत गळत नाहीत तोपर्यंत नवीन पालवी त्याला फुटत नाही, आणि नवीन पालवी जोपर्यंत त्याला फुटत नाही तोपर्यंत झाड पुरा डवरत नाही. ही पानं गळून गेलीच पाहिजेत, आणि जी पानं सडलेली असतील, कीड लागलेली असतील, त्यांना ही तोडून टाकावीच लागतील. कारण त्या नाहीतर पानाला लागलेली कीड ही माझं आता झाड सडून टाकेल. त्याच्यामुळे हाच तो आताचा काळ आहे, हाच तो काळ आहे. आता त्यांना ते जे सगळ्यांना फोन करून सांगतायत, जा तुम्हाला घेऊन जायचं तेवढ्या सगळ्यांना घेऊन जा. जसं मी म्हंटल की वर्षा सोडताना मला काही वाईट वाटलं नाही, कारण जे माझं नाहीच ते सोडायला मला वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. आणि जे सोडून गेलेत, जाऊ देत, जे माझ्याकडे नव्हतेच ते सोडून गेले तर मला वाईट का वाटावं. महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं मला अजिबात दुःख नाही, कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता
जनता अभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पाशवीवृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे, भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रमधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तीन कार्यकर्ते आहेत आणि याच माध्यमातून या सगळ्या उलथापालथी होत आहेत हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याचं मला अजिबात दुःख नाही, कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते पाडलं जातं आहे, विशेषतः भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल आणि आता महाराष्ट्र असेल अशी सरकारं पाडतं आहे आणि पाशवी वृत्ती दाखवून सत्ता हस्तगत करते हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्षाकडं ईडी आणि इन्कम टॅक्स, त्याचबरोबर सीबीआय, ही तीन अतिशय प्रभावी असे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच या सगळ्या उलथापालथी होतात हे स्पष्ट आहे. शरद पवार यांच्या विरोधात ट्विट केल्याने नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ट्विट केलं होतं. तर या वादग्रस्त ट्विटचा नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक सीताबर्डी नागपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या बॅनरला जोडे मारून आपला राग व्यक्त केला. नारायण राणे का जो ट्वीट किया है आदरणीय पवार साहब के बारे में वो आपत्तिजनक है. हम ये नारायण राणे के लिए का निषेध करने के लिए यहाँ पे खड़े हुए हैं. जो नारायण राणे खुद कितने पार्टियों से घूम के आए हुए वो नारायण राणे वो पवार साहब के बारे में बोल रहे हैं. जो पूरे देश की जनता आदरणीय पवार साहब को सम्मान देती है, सारे पार्टी के लोग सम्मान देते हैं, और वो नारायण राणे वो खिलाफ में बोल रहा है. हम इसके खिलाफ में अब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं. आने वाले समय में अभी उनके ऊपर गुना दाखिल भी करना चाहिए. तो इसके लिए भी हम वहाँ पे पार्टी में पुलिस स्टेशन में तकरार करेंगे और आने वाले समय में जब कभी नागपुर में आते हैं तो उनको यहाँ पे नागपुर के धरती पे कदम नहीं रखने देंगे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज व्हेरायटी चौक सीताबर्डी नागपूर येथे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राकपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याचा राकपातर्फे निषेध करण्यात आला व नारायण राणे यांच्याविषयी बर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी नागपूर शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालंय. लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक झाली आहे. दरम्यान यामुळे गुरुवारी 7 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे एकूण 108 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी या पूरस्थितीचं हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जनतेला मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सर्मा यांनी सांगितलं. कचार जिल्ह्यातील सिलचर येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. NDRF, SDRF, लष्कर, इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे. 30 जिल्ह्यातील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर बुधवारी 32 जिल्ह्यातील पूरग्रस्तांची संख्या 54.5 लाख होती. त्यामुळे परबाधितांच्या संख्येत घट झाली. हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती दिसत आहे. आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लष्कर आणि NDRFचे पथक पूरग्रस्त भागात उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे.
बाधित लोकांना मदत करत आहेत. दरम्यान पुरामुळे आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना मोठा पूर आला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. मात्र काही ठिकाणी आता पुराचे पाणी ओसरले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बरपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. तिथे 10,32,561 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर कामरूपमध्ये 4,29,166, नागावमध्ये 4,29,166, धुबरीमध्ये 3,99,945 लोक बाधित झाले आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. सामान्य नागरिकांसाठी जांभळाला महत्व असून वर्षातून एकदा येणाऱ्या या रानमेव्याचे मनसोक्त सेवन करण्याचा आस्वाद नागरिक घेत असतात. जांभूळ खाण्याने शुगर कंट्रोल राहते, तसेच विविध आजारांवर गुणकारी औषध असल्याचे डॉक्टर सुद्धा नियमित सांगत असतात. मात्र यावर्षी सामान्यांना जांभळं महागली असल्याचे दिसून येत आहे. साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खामगाव शहराच्या बाजारपेठेत जांभूळ दाखल होते. मात्र यावर्षी अर्ध्या जून महिन्यानंतर जांभूळ बाजारात दाखल झाले आहेत. खामगावच्या बाजारात 200 रुपये किलोप्रमाणे जांभूळ विक्री केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात शक्यतोवर जांभूळ येत नाहीत. अकोला, वाशिम, जळगाव, खान्देश या जिल्ह्यातून तसेच लगतच्या ग्रामीण भागातून जांभळांची आवक होते. ग्रामीण भागात असलेली लोकं जांभूळ उतरवून विक्रीसाठी शहरात आणतात. शहरी भागात जांभळांना चांगली मागणी असते. मात्र काही दिवसांपासून जांभळाच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी सुमारे 80 ते 90 रुपये किलो या दराने जांभूळ विकले जातात. मात्र यावर्षी आवक कमी असल्याने गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव म्हणजे 200 रुपये किलो दराने जांभूळ विक्री केले जात आहेत. जांभळाच्या दरात भाववाढ झाली असली तरी जांभूळ प्रेमींकडून जांभळाची खरेदी केली जात आहे. आता 200 रुपये किलो इकत आहे, 40 रुपये पाव. यानं त्याच्या शुगर बी कमी होते, त्यानं ते पोटात केस असतात ते बी कमी होऊन जाते. कुठून आणताय जांभूळ? हे जांभूळ रायपूर. अजून कुठून आणतात? दुरून आणतात. अजून रायपूर, आपला बुलढाणा, याच्याहून. भाव कशा बोलले वाढला? भाव म्हणजे मावा माल कमी येतात, भाव वाढला एकदम. सध्या काय भाव झाला? सध्या 200 रुपये किलो, 40 रुपये पाव इकत आहे. ग्राहकी कशी आहे? गिराई कमी आहे सध्या, भाव वाढल्यामुळे एकदम गिराई कमी आहे. दरवर्षी काय भाव राहत होता? दरवर्षी 20 रुपये पाव, 80 रुपये किलो राहत होते. मेरा नाम शेख इकराम है. हम जामुन बेचते. जामुन अभी 50 रुपये पाव का भाव शुरू है. आप जामुन देख सकते हैं, अच्छी क्वालिटी की.
अभी जामुन के भाव बढ़े, पिछले साल थोड़े कम थे। ये साल में माल महंगा जा रहा और क्वालिटी अच्छी आ रही। पिछले साल जो है तो 80 रुपये किलो तक जामुन थे, लेकिन इस साल 200 रुपये किलो। जामुन परतवाड़ा साइड से लाते हैं और रोज़ाना 2 क्रेट 1 क्रेट जामुन हमारी सेलिंग होती है। गिरायकी रोज़ाना है हमारी और डेली के गिराए गए कस्टमर डेली के। जामुन मागच्या वर्षी 80 रुपये किलो होते, या वर्षी 200 रुपये किलो आहेत। आणि आरोग्यासाठी शुगरसाठी चांगले आहेत, पण खूप महाग आहे। काय खायचं मग ते? महागाई खूप वाढली। आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, पण शुगरच्या माणसाला चांगले आहेत, पण ते खूपच महाग आहेत। आता 200 रुपये किलो झाले, काय खायचं? महागाई खूप झाली। खायला शुगरसाठी खूप चांगले लागतात, पण लय महाग झाले जामून। बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असून आज संध्याकाळी 6:30 त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही, असंही अजित पवार म्हणाले। अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर तो बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। अजित पवार म्हणाले की गेल्या 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्रावर जी काही संकटं आली त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं। कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होता, त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगलं काम केलं आहे। साहेबांनी एखादं वक्तव्य केलं त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही, असं अजित पवार म्हणाले। विधान परिषदेच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार रातोरात गुजरातला हलवले, त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे। शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींची सेना एकत्र आहे आणि ही लढाईच आम्ही 100% जिंकू, असा दावा सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड झाली आहे। त्यांनी शिवसेनेचे 12 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव सन्माननीय विधानसभा उपाध्यक्षांना दिला आहे आणि त्यानुसार पुढचा निर्णय होईल। मुख्यमंत्री हे सध्या राज्यात आहेत, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे या गोष्टींची गरज भासणार नाही। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र मागच्या 3 टर्म आमदार असल्याने कोणाचंही सरकार असलं तरी मतदारसंघासाठी निधी खेचून आणल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी सोलापुरात केला आहे। सोलापुरात आज ग्रंथप्रेमी सृजन नेते सुशीलकुमारजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान प्रणिती शिंदेंनी हे विधान केलं आहे। राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेजींची सेना असेल, आम्ही सगळे एकत्रित आहोत। सगळ्या पक्षांनी ऑलरेडी ते रेझोल्युशन केलं की आम्ही आमचे आमदार देखील एकदम एकत्र आहेत, ऑलरेडी दोन्ही पक्षांनी केलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि मला असं वाटतं की आम्ही ही लढाई 100% जिंकू। फ्लोर टेस्ट आता बघा, हे पूर्ण आता लीगल बॅटल झालं आहे। बहुमत कोणाकडे आहे, गटनेतेपद कोणाकडे आहे, डिस्क्वालिफिकेशनसाठी पत्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेने, अजय चौधरींनी सन्माननीय डेप्युटी स्पीकरकडे दिला आहे आणि डेप्युटी स्पीकरनी ऑब्व्हियसली त्यांचं गटनेतेपद जे आहे ते स्वीकारलं आहे। तर आमची अशी आशा आहे की विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामुळे व्हीप असताना देखील जे डिस्क्वालिफिकेशन मागितलं आहे ते होईल आणि जो दुसरा गट आहे तो अनधिकृत ठरणार आहे, आमची अशीच आशा आहे आणि मला असं वाटतं त्या संबंधित डेप्युटी स्पीकर त्याप्रमाणे निर्णय देत। मुख्यमंत्र्यांनी अजून मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यात, तर तोपर्यंत राज्य प्रेसिडेंट रूल लागण्याची गरजच नाही, कारण का मुख्यमंत्री आहेत, सपोर्ट आहे, आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे ह्याची गरज नाही। आताही नाना पटोलेंनी काल निधीच्या बाबतीत एक आरोप केला होता, आपल्याला असं कधी जाणवलं का? तर मला असं वाटतं नानाभाऊंनी, तुम्ही नानाभाऊंना विचारा, पण आम्ही सगळे म्हणजे नानाभाऊ आणि काँग्रेस पक्ष, कारण का ते आमचे नेते आहेत, MPCCचे अध्यक्ष आहेत, NCP असेल, MPCC काँग्रेस असेल आणि उद्धवजींची सेना, आम्ही सगळे एक आहोत आणि आता आम्ही एक आहोत हा निरोप लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही आहोतच।
एकी दाखवणं महत्त्वाचं आहे. आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, हे सगळीकडे असतात, पण त्याच्यामध्ये केवढं तथ्य काय आहेत आता. पण आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहोत. आपल्याला असा अनुभव कधी आला गाडी जाऊ शकतो नको आपल्या शहर मतदारसंघाच्या निधीचा? माझा तिसरा टर्म आहे आणि मतदारसंघासाठी मी निधी खेचून आणल्या आणि मी ती आणत राहणार. मला असे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे असे पण आरोप झालेले आहेत. काँग्रेस संपवायचं पण काँग्रेस कधी संपणार नाही, कोणी संपवू शकणार नाही, कोणी त्याची हिंमत पण नाही करणार. आमचं अस्तित्व टिकून राहिलं, आम्ही त्या ठिकाणी गेम चेंजर ठरलो. आमचा सपोर्ट नसता तर महाविकास आघाडी नसती, आणि आजही आमचा सपोर्ट पूर्णपणे महाविकास आघाडीला आहे. आम्ही हिंदू आहोत अशा घोषणेच्या टोप्या घालून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला आव्हान देत कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन केलंय. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेत बंडखोरीचे नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्या या बंडात शिवसेनेचे बहुसंख्य आमदार देखील सामील झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसंच शिवसेना पक्षाचे चिन्ह देखील या बंडखोर गटाला मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवसैनिकांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनातील सर्वात खास बाब होती ती म्हणजे कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी होय आम्ही हिंदू आहोत हे घोषवाक्य असणाऱ्या टोप्या. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे ते टिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेतून बाहेर पडावे असा सूर धरला आहे. त्यांच्या या हिंदुत्वाला आव्हान देण्यासाठी शिवसैनिकांनी या घोषवाक्याच्या टोप्या परिधान केले असल्याचे दिसून आले. कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके या दोघांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवत होती. आजच माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गुवाहाटी येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर आणि उल्हास पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 माजी आमदार गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आजच्या या शक्ती प्रदर्शनात सत्यजित पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर आणि उल्हास पाटील हे तिघेही सक्रिय होते. या तिघांनीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शिवसैनिकांसमोर स्पष्ट केले. या शक्तीप्रदर्शनावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाची जी स्थापना झाली ते सर्व शिवसैनिक आज कोणताही पक्ष सोडून गेलेले नाहीत. ते काहीतरी अफवा उठवत आहेत पण आता सर्व शिवसैनिक आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व शिवसैनिक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटले आहेत. माननीय उद्धव साहेब यांना सपोर्टिंग तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.